सर्वांना नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज थोडंसं ॲनिमल हजबंड्रीवर बोलणार आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण ॲग्रिकल्चर शेतीविषयक ह्याच प्रोडक्टवर बोलतो. तर आज त्यातला जो प्रोडक्ट आहे हा पशुअमृत म्हणून आहे. हा मेजरली म्हणजे आपली जी जनावरं आहेत, जसं की आपली शिरडी आहे, म्हैस आहे, घोडा आहे, बैल आहे, आता ह्याच्यामध्ये काय राहतं किंवा कोंबड्या आहेत, त्यांच्यामध्ये मेजरली इश्यू ज्या वेळेला पचनाचा येतो, म्हणजे अपचन झालं किंवा जर पचन होत नसलं व्यवस्थित, तर पुढे जाऊन आपल्याला महागडे औषधं खर्च करायला लागतात. आता पळा बैलांचं जर आपण घेतलं ना, तर त्यांचं पचन होत नाही का, तर ती धावपळ असते, पळापळी असते बैलांची, त्यावेळेला पचन होत नाही. जेव्हा पचन होत नाही त्यावेळेला आपण मग डॉक्टर बोलवणार, त्याला मेजर खर्च करणार, किंवा त्याला बऱ्याच गोष्टी आहेत, किंवा त्याला बाकीचे काही इश्यू आहेत का हे पण बघतो. पण पशुअमृतचा फायदा असा आहे बरं का, की ज्या गोष्टी पचन होत नाही ते पचन वाढवायचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते करून देत आहे. जसं की जनावरांचं म्हणजे म्हैशीचं घ्या किंवा गाईचं घ्या, तर त्याचा कोठा साफ झाला ना, तर त्याचे सगळे क्रिया चांगल्या होतात. म्हणजे माणसांचं आणि जनावरांचं वेगळं काय ना, आपलं जर पोट गच्चर आहे, आपलं पचन नाही झालं, तर आपल्याला काय होणार, असं म्हणजे अस्वस्थ वाटणार आहे, करपट ढेकार येणार आहेत, किंवा बाकीच्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर ॲक्टिव्हिटी दाखवत नाहीत, म्हणजे त्याच्या गोष्टीचा म्हशीला किंवा गाईच्या दुधावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचं पचन होणं जास्त महत्त्वाचं राहतं. पचन जर सुरळीत झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ॲक्टिव्हिटी चालू राहतात. मग त्याचं ते वैरण खाणं असेल किंवा तुमचं दूध देण्याचं असेल, तर ह्या गोष्टी जर चांगल्या झाल्या तर आपल्याला फायदा आहे. कारण आपण जनावर मेजरली जर दूध पालनासाठी जर पाळलेत, तर आपल्याला दूध त्याच्यातून चांगलं मिळणं आणि निरोगी मिळणं ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या राहतात. पशुअमृतचा जनावरांमधला दुसरा बेनिफिट असा होतो की ज्यावेळी तुम्ही द्यायला सुरुवात करता, त्यावेळी सरासरी 15 दिवसानंतर तुम्हाला शेणामधला सुद्धा बदल दिसून येतो. म्हणजे शेणाला जो वास येतो, गाईच्या शेणामधला जो वास येतो जास्त, तो वास पूर्ण जातो निघून, म्हणजे वास येत नाही. का तर त्याचं पचन होतं, अपचन झालेलं असेल तर शेणाचा वास येतो जास्त. ते आता बऱ्यापैकी सर्व शेतकरी जे करतात त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे, जे करत नाही त्यांना थोडंसं माहीत नसणार. पण जे बारकाईचं निरीक्षण राहतं बऱ्याच शेतकऱ्यांनी, त्यावेळी त्यांना ते माहीत येतं की वास येतो म्हणजे अपचन झालेला आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी त्याचा बेनिफिट चांगला होतो. त्यामुळे अपचन होण्यामुळं तुमच्या दुधावर जो परिणाम होतो, म्हणजे दूध वाढ जी होत नाही, त्याचा बेनिफिट चांगला होतो की दूध वाढ चांगली होते. दुसरी गोष्ट, फॅटला चांगला फरक पडतो, का तर ती रुवंत चांगली होते. तिसरी गोष्ट महत्त्वाची, की ज्यावेळी त्याचं पचन व्यवस्थित होतं त्यावेळी ती जनावर हेल्दी राहतं, म्हणजे त्याच्या बाकीच्या औषधांचा खर्च करायचं प्रमाण कमी राहतं. आता हे जनावरांच्या बाबतीत झालं. ज्यावेळेला पशुपक्ष्यांचं आपण बघतो, आता जसं की पोल्ट्री की कोंबडे, तर कोंबडीनं जर खाद्य नुसतंच खाल्लं ती तसंच शिटी वाटे पडलं, तर तिचं वजन वाढत नाही. ते वजन वाढायच्या काळातसुद्धा ह्याचा जर वापर आपण केला ना, तर त्याचं पचन चांगलं झालं तर ते खाणार आहे चांगलं, खाल्लं तर त्याचं वजन वाढणार आहे. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला एकूण आपल्या सगळ्या उत्पन्नावरच त्याचा फायदा होणार आहे. ही पहिली गोष्ट. हे पूर्ण जैविक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही घटक रासायनिक नाही. त्याच्यामुळे हे ज्या जनावरांना किंवा पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना ह्याचा प्रादुर्भाव नुकसानीचा कुठलाच होत नाही, त्याच्यामुळे आपण ह्याचा वापर 100% करू शकतो. तिसरी गोष्ट, जेव्हा आपण हे पळाव बैल आहेत किंवा आपण ह्याच्यासाठी चकाकी येण्यासाठी आपण वेगवेगळी औषधं करत असतो, तर ह्यानं जर तुम्ही आंघोळ घातली ना, तरीसुद्धा तुमच्या जनावराच्या जे कातडीचे रोग आहेत हे पूर्ण निघून जातात. जे मध्यंतरी लंपी स्किनचा जो इश्यू डेसिल जास्त झाला होता जनावरांच्यामध्ये, त्यावेळेला ह्याचा सगळ्यात जास्त वापर केला गेला होता. कारण हे कातडी पूर्ण निर्जंतुक होतं, त्याच्यामुळं आपण हा मल्टीपर्पज यूज प्रोडक्ट आहे. आणि एकदा ज्या शेतकऱ्यांना वापरलाय ना, तो शेतकरी 100% पुढच्या वेळी तो प्रोडक्ट घेऊन वापरतो. त्यामुळे आपण पोल्ट्री फॉर्ममध्ये असेल किंवा जनावरांच्या गोठ्यामध्ये असेल किंवा पळाव बैलासने असेल किंवा घोड्याचंसुद्धा ज्यावेळी अपचन होतं, तर अशा वेळेलासुद्धा आपण त्याला वापरू शकतो. पण नॅचरली हा प्रोडक्ट जर कंटिन्युअस तुम्ही जर त्याला चालू ठेवला ना, तर जनावरांची जी प्रतिकारशक्ती आहे ती सगळ्यात भारी होते. त्याच्यामुळं जनावर आजारी पडायचं प्रमाण कमी राहतं, कातडीचे रोग कमी होतात, त्याच्यामुळं आपला एकूण जो इतर होणारा जो खर्च आहे हा 100% ते कमी करते. त्यामुळं आपण 100% हा प्रोडक्ट वापरून पाहावा. व तुमची स्वतःचे निरीक्षण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला सुद्धा मेसेज करून तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.